नमस्कार। आज असं काही घडलंय की ज्याची कल्पना कदाचित कुणीही केली नसेल आणि तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसू शकतो। झालं असं की आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधान भवनातून बाहेर पडत असतानाच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड आणि गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांची गाडी अडवली। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही गाडी थांबवली, त्यांचं निवेदन स्वीकारलं आणि त्यांच्याशी गप्पाही मारल्या। भाजपच्या या नेत्यांनी जे निवेदन दिलं त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नजर फिरवली आणि या चारही नेत्यांमध्ये मनमोकळ्या गप्पा रंगल्या। अगदी खिळीमिळीच्या वातावरणात या गप्पा झाल्या। गप्पा गोष्टी झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जायला निघाले तेव्हा तिघांनीही आम्हाला सुद्धा तुमच्या गाडीत घ्या अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली। त्यावर एकालाच गाडीत प्रवेश मिळेल असं मुख्यमंत्री म्हणाले। त्यावर या तिघांनीही दिलखुलास हसून त्याला दाद दिली। त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा विधानभवनातून बाहेर पडला। ही भेट घेत असताना मागच्या गाडीतून शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर खाली उतरले आणि थेट मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ आले। त्यानंतर मिलिंद नार्वेकरांनीही विरोधी पक्षनेत्यांशी गप्पा मारताना त्यांना कोपरखळ्या लगावल्या। तर असा आज विधानभवनाबाहेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे नेते यांच्यामध्ये रंगलेला हा संवाद तुम्हाला कसा वाटला? तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। आणि असेच संबंधित व्हिडिओ पाहत राहण्यासाठी मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।